भाळवणी ग्रामपंचायत निवडणूक सन 2017। सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन। गेल्या 20 वर्षांपासून भाळवणी गाव विकासाच्या बाबतीत खूप पाठीमागं राहिलंय हे प्रत्येक भाळवणीकर मान्य करेल। मोठी राजकीय, सामाजिक, नाट्य परंपरा असलेलं आपलं गाव इतर छोट्या मोठ्या गावांच्या तुलनेत खूप मागं पडलंय। बाजारपेठ कमी होतीये, मुख्य शाळांचा दर्जा बिघडला गेला, सांस्कृतिक आणि क्रीडा यामध्ये गावातील मुलं चमकताना कुठे दिसत नाहीत। गावातून बऱ्याच वर्षांपासून एकही IPS, IAS, MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेला आपल्या पाहण्यात नाही, कारण त्याला हवं असणारं वातावरण गावात नाही। पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी नगर पुण्यात ठेवतात। कित्येक नोकरदार कुटुंबांनी भाळवणी गाव सोडून नगरहून ये जा करणं सुरू केलंय। या सर्व गोष्टींमुळं गावाला गावपण राहिलेलं दिसत नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून प्रवाहाच्या विरुद्ध विचार करूयात। आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे या तळमळीतून गेल्या 12-15 वर्षांपासून संदीप रोहकले नामक अवलिया धडपड करतोय। अभिनव मित्रमंडळ, सावली प्रतिष्ठान, श्री नागेश्वर सामाजिक प्रतिष्ठान इत्यादी मंडळं, बचत गट आणि स्वतः त्यांच्या माध्यमातून गावात वैचारिक क्रांती घडवून विकास कामं करताना दिसतोय। परंतु गावातील राजकारण एकमेकांची जिरवाजिरवी, कुणी पुढे येत असेल तर त्यांचे पंख कसे छाटले जातील असं पाहून या कामात ही बाकीची मंडळी प्रयत्न करतात आणि करत आहेत। जुनी नाट्य परंपरा परत सुरू करून गेल्या 5 वर्षांपासून प्रत्येक महाशिवरात्रीला देव्हारा असे दानवाचा, पैशांची कमाल बाईची धमाल, बायको लफड्याची धमाल लग्नाची, शापित यासारखी दर्जेदार नाटकं सादर करून त्यात गावातील तरुणांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि नाट्यरसिकांची करमणूक केली। महाशिवरात्रीच्या इतर कार्यक्रमांच्या तुलनेनं हजारो प्रेक्षक नाटकाला उपस्थित असतात। नवरात्रीमध्ये राज्यनाट्य स्पर्धा भरवली जाते। अभिनेता मंगेश देसाई, अभिनेत्री नम्रता आवटे यासारख्या कॉमेडी कलाकारांना बोलवून गावातील रसिक प्रेक्षकांना एक मनोरंजनाची उत्कृष्ट अशी मेजवानीच त्यांनी दिली। 4 वर्षांपूर्वी राजू जाधव, सचिन रोहकले, अनंत रोहकले, प्रवीण पटेकर, सुनील चिमटे, संदीप थोरात, महेश रोहकले, राजू मुगदे, अमोल रोहकले, दीपक रोहकले, सोमेश थोरात या सहकाऱ्यांचं योगदान सुद्धा आदी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन श्री नागेश्वर सामाजिक प्रतिष्ठान सारखी बिगर राजकीय संस्था स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले। त्यात BN शिंदेंचं व्याख्यान, मयत मित्र युवराज भुजबळ, शिवाजी आमले यांच्यासाठी दशक्रियत मदतीची विनंती करून त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला। यासाठी गावात प्रथमच पुढाकार घेतला गेला आणि ही एक वेगळी परंपरा सुरू झाली। गावातील विविध सरकारी कार्यालये, शासकीय अधिकारी, संस्था यांच्या कामात विशेष लक्ष घालून समाजाची कामं करून घेतली आणि पिळवणूक थांबवली। यामध्ये वीज भारनियमन बंद होण्यासाठी दिलेला आंदोलनाचा इशारा, तलाठी नियमित हजर राहण्यासाठी केलेला पाठपुरावा, स्टेट बँक कामकाजात सुधारणा होण्यासाठी दिलेली निवेदनं आणि ठोकलेला टाळा, कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी पाठपुरावा केला, हायवेवर गतिरोधक बसवण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याचबरोबर गावात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाला कित्येकदा घेरण्याचा केलेला प्रयत्न, गाव विहिरीतून नेहमी वाया जाणाऱ्या पाण्यात बसून केलेलं अनोखं आंदोलन असेल। पारनेर तालुक्यातही भाळवणी येथील गावासाठी असलेला पेयजल पाणी पुरवठा सतत वाया जातोय, त्यासाठी नागेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भाळवणी ग्रामपंचायतला सतत विनवणी आणि पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केलं गेलं। भाळवणी गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी भाळवणी ग्रामपंचायत कार्यालयाला टाय ठोकल्या। पेयजल योजनेतील विहिरीचं पाणी बाहेर वाया जाऊन त्यामध्ये दूषित पाणी सोडलं जातं, यासाठी नागेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी
दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन दिलं होतं, मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्यात बसून आंदोलन केलं, मात्र ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोर्चा कार्यालयाकडे वळवला. या आंदोलनावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव, तंटा मुक्तीचे अध्यक्ष आदिक रोहकले, प्रतिष्ठानचे सदस्य संदीप रोहकले, अमल रोहकले, दीपक रोहकले, सुनील चेमटे, पिनू रोहकले, योगेश जाधव आदी उपस्थित होते. दलित वस्ती सुधार योजनेतून होणारा रस्ता चांगल्या दर्जाचा होण्यासाठी केलेलं आंदोलन आणि पाठपुरावा, हायस्कूलचा दर्जा सुधारण्यासाठी दिलेलं सात पाणी निवेदन आणि त्यानंतरच्या कामात झालेली सुधारणा आपण पाहिली आहे. दूध उत्पादकांसाठी कार्यशाळा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योजकता परिचय मिळावा, विद्यार्थ्यांसाठी एक पात्री प्रयोग इत्यादी कामं केली, वाचन कट्टा आणि सरकारी दवाखान्याची गावात सुरू झालेला बाह्य रुग्ण विभाग, रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या आयोजनामध्ये सतत पुढाकार घेतला, भाळवणी गावच्या विकासात दिवंगत कारभारांचं योगदान याविषयी काढलेली दिनदर्शिका आणि प्रकाशन सोहळ्याला माननीय पोपटराव पवार यांना निमंत्रण देऊन भाळवणीत लक्ष घालण्याची केलेली विनंती, त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवून सातत्य ठेवण्यासंदर्भात केलेलं मार्गदर्शन आणि नंतर भाळवणीसाठी काहीतरी करण्याचं मान्य केलं, हे सगळं त्यानंतर सुरू झालं. सोपानभाऊ लोंढे, गोडसे साहेब, शंकर पिराजी रोहकले, मच्छिंद्र पठारे, काळे गुरुजी, भाऊसाहेब महाराज रोहकले आदींच्या मार्गदर्शना गावातील शेकडो तरुणांनी पुढाकार घेऊन भाळवणी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केला. स्वच्छ भाळवणी, सुंदर भाळवणी हे अभियान तर चर्चिलं गेलं. दर रविवारी सकाळी 2-4 तास सुमारे 8 महिने हे अभियान राबवलं गेलं. पवार साहेबांनी देखील खाजगीत बोलताना विविध केलेल्या विकास कामांबद्दल भाळवणी गावची आदर्श गाव योजनेत निवड केली हे मान्य केलं आणि कित्येक भाषणातून त्याचा उल्लेखही ते करतात. आदर्श गाव योजनेत गाव समाविष्ट झाल्यापासून ग्रामसभांचं नियोजन, पवार साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन, कित्येक मीटिंग्स, 100% शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेऊन केलेला प्रतिष्ठान पाठपुरावा समस्त गावानं पाहिला. या आणि अशा अनेक कामात प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गावात वेगळी सामाजिक चळवळ उभी करण्याचं श्रेय राजकीय वारसा लाभलेलं परंतु त्या आविर्भावात न वावरणारे आदर्श उद्योजक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून भाळवणी आणि परिसरातील सुमारे 1100 दूध उत्पादकांना गेल्या 13 वर्षांपासून सातत्यानं चांगली सेवा देणारे प्रसिद्ध वैभव पेढा, त्याचबरोबर लस्सी आदी दर्जेदार प्रोडक्ट्स यांनी भाळवणी गावचं नाव उज्ज्वल केलं. सरळ मार्गानं काम व्हावं अशी अपेक्षा ठेवणारे परंतु काम होत नसल्यानं व्यवस्थेवर प्रहार करणारे उच्च विद्याविभूषित संस्कारी निर्व्यसनी संदीप रोहकले यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कुठल्याही राजकीय नेत्यांबरोबर न घेता गावाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिलाय. गंगारामभाऊ रोहकले यांच्या सुनबाई आणि भाग्योदय महिला बचत गटाची अध्यक्षा आणि संदीप रोहकले यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती उषा संदीप रोहकले या सरपंच पदासाठी उभ्या आहेत तुमच्या बळावर. तुमच्या आशीर्वादांची त्यांना नितांत गरज आहे. बचत गटात महिलांचं संघटन केलं, त्यासाठी सतत सहकार्य करणाऱ्या अलकाताई कदम, आशाताई चिमटे, भारतीय जनता पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणारे पोपटराव लोंढे, संभाजी आमले, बबनराव टावकर यांना बरोबर घेऊन समर्थ पर्याय आपल्या पुढे ठेवलाय. आपण दिलेली एक संधी आपल्या गावचा कायापालट करू शकते, यासाठी आदर्श गाव संकल्प पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची सुवर्ण संधी द्या, ही नम्र विनंती. आम्ही आपल्या सदैव ऋणात राहू, 24 तास सेवेत राहू. मनपूर्वक धन्यवाद. भाळवणी गावातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, इकडं लक्ष द्या. हा आवाज आहे आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पाचा. ही साद आहे आदर्श गाव संकल्प पॅनलची. ही हाक आहे आपल्या गावच्या सामाजिक जाणीवेची. आपल्या गावात दररोज
नियमित भरपूर पाणी नळावाटे मिळावं असं आपल्याला वाटतंय ना? आपलं भाळवणी गाव डासमुक्त घाण रोगराईमुक्त व्हावं यासाठी ग्रामपंचायतीनं प्रयत्न करावेत हे आपल्याला पटतंय ना? फॉगिंग मशीनद्वारे सतत नियमित फवारणी व्हावी अशी आपणास अपेक्षा आहे ना? आपलं गाव आदर्श असावं, स्वच्छ सुंदर हिरवाईनं नटलेलं असावं, गावाचा प्रत्येक चौक प्रत्येक सार्वजनिक इमारत सुंदर सुशोभित असावी अशी आपली मनोमन इच्छा आहे ना? बाजारतळ स्वच्छ असावं, सामुदायिक शौचालय तिथे पुरेशा प्रमाणात कार्यान्वित व्हावीत यासाठी प्रयत्न व्हावेत, वाड्या वस्त्यांवरील रस्ते प्रशस्त सुंदर सुशोभित दुतर्फा झाडीने वेढलेले असावीत असं आपल्याला वाटतंय ना? मग त्यासाठी मतदान करा फक्त आणि फक्त आदर्श गाव संकल्प पॅनललाच. आदर्श गाव संकल्प पॅनलचा शब्द आहे गावच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यावसायिक गाळे बांधून देण्याचा. आदर्श गाव संकल्प पॅनलचा शब्द आहे गावातले क्रीडापटू कुस्तीपटू आणि विद्यार्थ्यांसाठी इंडोर स्टेडियम आणि प्रशस्त मैदानं बांधण्याचा. गावात सार्वजनिक व्यायामशाळा सुसज्ज वाचनालय आणि भव्य असं सांस्कृतिक भवन बांधण्याचा. उंच पाण्याची टाकी प्राथमिक आरोग्य केंद्र डिजिटल शाळा जनावरांसाठी दवाखाना कृषी सहाय्यता केंद्र स्वयंरोजगार केंद्र संपूर्ण गावाला मोफत वायफाय या संकल्पना आहेत आदर्श गाव संकल्प पॅनलच्या. त्यासाठी लक्षात ठेवा चहाची किटली हे चिन्ह. तसंच इतर उमेदवारांची चिन्ह आहेत कंगवा शिट्टी आणि बॅटरी. या चिन्हासमोरील बटन दाबून संकल्प ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. मतदान शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सस्नेह नमस्कार. भाळवणी ग्रामपंचायत निवडणूक 2017 आदर्श गाव संकल्प पॅनलच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत अनुक्रमांक 2 सौभाग्यवती उषा संदीप रोहोकले, उच्च शिक्षित उमेदवार, आपल्या गावचा अभ्यास असलेला उमेदवार, आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे किटली 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 अर्थात चहाची किटली. प्रभाग क्रमांक 1 अनुक्रमांक 1 कपाळे संपत बाबाजी. निवडणूक चिन्ह कंगवा कंगवा कंगवा. दुसरे उमेदवार अनुक्रमांक 1 चेमटे आशा बाळासाहेब. निवडणूक चिन्ह शिट्टी शिट्टी शिट्टी. आदर्श गाव संकल्प पॅनलचे प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत अनुक्रमांक 2 धीरवडे उषा रोहिदास. निवडणूक चिन्ह कंगवा कंगवा कंगवा. अनुक्रमांक 2 कदम अलका ज्ञानदेव. निवडणूक चिन्ह शिट्टी शिट्टी शिट्टी. प्रभाग क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवार आहेत अनुक्रमांक 4 लकडे अशोक भाऊसाहेब. निवडणूक चिन्ह शिट्टी शिट्टी शिट्टी. अनुक्रमांक 2 लोंढे पोपट नामदेव. निवडणूक चिन्ह कंगवा कंगवा कंगवा. अनुक्रमांक 2 मुगदे रोहिणी राजेंद्र. निवडणूक चिन्ह बॅटरी बॅटरी बॅटरी. प्रभाग क्रमांक 4 अनुक्रमांक 3 साठे सचिन बाळू. निवडणूक चिन्ह शिट्टी शिट्टी शिट्टी. प्रभाग क्रमांक 5 अनुक्रमांक 2 रोहोकले तानाजी बबन. निवडणूक चिन्ह शिट्टी शिट्टी शिट्टी. मतदान शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2017. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. मतदानाचं ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी.